मित्रांसह पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जगदंबा हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या तरुणावर गोळीबार करून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. इंदापुरातील ही घटना ताजी असतानाच आज चाकणमध्ये याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं समोर आलंय. येथील हॉटेल मराठाच्या मालकावर दोघांनी गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण प्रकार पाहूया. त्याआधी HPN मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे असं गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल मालकाचं नाव आहे. सुदैवानं यात तो थोडक्यात बचावलाय. या प्रकरणी राहुल पवार आणि अजय गायकवाडवर गोळीबार केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजय गायकवाड याच पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार चाकण येथील रासे परिसरात दोघांनी रात्री 10:30 सुमारास हॉटेल मराठाचा मालक स्वप्नील याच्यावर गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारात स्वप्नील किरकोळ जखमी झालाय. सुदैवानं तो थोडक्यात बचावलाय. आरोपी राहुल पवारच्या भावाची 4 महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात स्वप्नीलने मदत केल्याच्या संशयावरून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. स्वप्नीलच्या दिशेने 2 गोळ्या झाडण्यात आल्या. यात तो किरकोळ जखमी झालाय. स्वप्नील हा देखील सराईत गुन्हेगार आहे अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे.